नमस्कार सह्याद्री वाहिनीच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत राष्ट्रस्य सुदृढा शक्ती समाजस्य धारिणी भारते संस्कृता नारी मता नारायणी सदा आपल्या देशामध्ये स्त्रीला दिलं गेलेलं महत्व तिचं गृहकार्य तिचं समाजकार्य या सगळ्यातच तिचं अग्रेसर असणं किती महत्वाचं आहे हे आता वेगळ्यांनी सांगायला नको आणि या सगळ्यालाच समर्पित असलेला सखी सह्याद्रीचा हा सखी कार्यक्रम सगळ्या सख्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत याच मालेत माझं विश्व आपलं विश्व या मालेत आपण आज आमंत्रित केलं आहे डॉक्टर मीना सूर्यवंशी यांना जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आणि अर्थातच त्यांच्या समाजकार्याबद्दल नमस्कार डॉक्टर मीना सूर्यवंशी नमस्कार सखी सह्याद्री या कार्यक्रमात नागपूर दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत करते आज तुमच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत आतुर आहोत डॉक्टर मीना सूर्यवंशी यांनी एमएससी झुलॉजी बी बीएड आहेत याशिवाय एमए इंग्लिश पी पीजी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ट्रॅव्हल अँड सुद्धा त्यांचा पीजी डिप्लोमा झालेला आहे त्यांनी बीपीएड सुद्धा केलेलं आहे आणि सध्या श्रीमती राधिकाताई पांडव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये त्या डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत याशिवाय अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या गप्पांच्या ओघामध्ये आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पण तुर्तास सुरुवात करताना मला आपल्या लहानपणाकडे जावंसं वाटतं वाटतंय आपले वडील नागपूरचे मेयर राहून चुकलेले आहेत त्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण त्यावेळेला राजकीय आणि सामाजिक असं दोन्ही असणार तर तुमचं बालपण कसं गेलं अतिशय सुंदर गेलं तेव्हा आमच्या घरी असे खूप पैसा असा माप नव्हता पण हॅपीनेस ज्याला तो आनंद आनंद जो होता तो भरभरून होता आमचं एक मोठं घर होतं सहा सात कमऱ्यांचं सा। पण त्याच्यामध्ये दोन तर किचनच येऊन जायचे कारण किचन हा आत्मा होता घराचा राजकारणात माझे वडील असल्यामुळे कायम ते किचन सुरूच राहायचं चोवीस तास जापता आणि आधीच्या समाजकारणाच्या लोकांचा एक पायंडा असा होता की कुणी आपल्या घरी आलं आपल्या दारात आलं तर तो जेवल्याशिवाय गेला नाही पाहिजे हा एक खूप अनटोल्ड ट्रुथ आमच्या घरात होतं मग आम्ही सात भावंड आई वडील आईची आई वडिलांची आई एवढे सगळे लोक आम्ही सोबत राहत असतात तरी रोज पंचवीस ते तीस लोकांचा स्वयंपाक सकाळी आणि पंचवीस ते तीस लोकांचा स्वयंपाक संध्याकाळी ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण बघत असतो टू हेल्प अदर्स लोकांची माणसाच माणसाला मान सा, मान जपणं माणूस की जपणं आणि टू रिस्पेक्ट इच पर्सन जो आपल्या समोर येतो आपल्यासोबत बसतो बोलतो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा बाळकडू आम्हाला लहानपणापासूनच मिळालं आणि मग माझ्या वडिलांची राजकीय कारकीर्द ही एम्प्रेस मिलमधनं सुरू झाली एम्प्रेस मिलमध्ये मध्ये ते कामगार होते पण बिंग त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज फार होत्या ते दो ही वॉज वो अ जस्ट अ वर्कर इन एम्प्रेस मिल ते नगरसेवक झाले इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट आणि तेव्हा इलेक्शन जर ज्याला लढायचा आहे तर तो फक्त इलेक्शन लढायचा त्याच्या गुणावर ना पण बाकीचे लोक पैसा लावायचे सगळे थोडे थोडे काय होईना हातभार पैशांचा लावायचे मग ते नगरसेवक झाले डेप्युटी मेयर झाले मग स्टँडिंग कमिटीचे मेंबर झाले मग नागपूरचे मेयर झाले या सगळ्या काळामध्ये असं झालं की मी सगळ्यात छोटी असल्यामुळे मी आणि माझा छोटा भाऊ आमचं बालपण इतकं सुरेख राजेशाही गेलं विथ ऑल द स्टाफ आणि ते गाडी घोडा ते सगळं खूप सुंदर आमचं बालपण गेलं म्हणजे मी कॉन्व्हेंटमध्ये जायची फोर्थ स्टँडर्डच्या आधीचं म्हणजे माझा जो काळ होता मी शाळेत जेव्हा जायची तर तेव्हा नागपूरच्या मेयरसाठी एक अतिशय मोठी एम्पाला कार गाडी होती आणि त्या एम्पाला कारमध्ये जेव्हा मी शाळेमध्ये जायची तर ट्रॅफिक पोलीस ते थांबवून द्यायचे ट्रॅफिक आणि मग मी स्कूलमध्ये जायची म्हणजे असं त्यात बऱ्याचशा गोष्टी माझ्या वडिलांच्या किती मेहनतीच्या त्या किती असल्या तरी आम्ही त्याच्यामध्ये किती चांगलं चांगलं त्याच्यातलं घेतलं हे म्हणजे हे पैसा वगैरे ह्याच्या ह्याच्या पलीकडला आहे पली आनंद आहे तो खूप आनंद आहे मला आठवतं नाईन्टी फोर नाईन्टी फाईव्ह मध्ये विधानसभेचं इलेक्शन होतं आणि एक कॅन्डिडेट होते जे माझ्या वडिलांचे फ्रेंड होते ते उभे होते आणि माझे वडील ते त्यांच्या बरेच मदत करत होते आणि लिटरली माझी बोर्डची तेव्हा एक्झाम सुरू होती आम्ही रात्र रात्रभर आम्ही अभ्यास करायचो आणि आमच्याकडे माझ्या घरी माझ्या आई पिटलं आणि पोळ्या रात्री दोन दोन वाजता करून त्या कार्यकर्त्यांना खाऊ घालायची हा काळ सुद्धा आम्ही बघितलेला आहे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बाळकडू माणूस म्हणून खूप मोठं करतात बडलांचा कार्यकाळ तुम्ही सगळा जवळून पाहिला आणि नंतर लग्न होऊन तुम्ही सूर्यवंशींच्या घरात आलात पांडव आ, नंतर सूर्यवंशी झालात साहेबांच्या एकंदर आय एस ऑफिसर साहेब आणि एकंदरच त्यांचा कार्यकाळ तर या दोन मध्ये मॅचिंग करताना तुम्हाला नेमकी काही अडचण गेली की सहज झालं सहज असं झालं की माझ्या वडिला मी घरात छोटी असल्यामुळे आणि का त्या काळात मी कॉन्व्हेंटमध्ये एज्युकेशन केल्यामुळे काय झालं माझं नॉलेज त्या काळाच्या हिशोबाने अतिशय चांगलं होतं इंग्लिश स्पीकिंग फोन टेलिग्रॅम टेलिग्राफ हे काय वॉट एव्हर ते जे ऍक्टिव्हिटीज असायचे त्या काळामध्ये ते सगळं माझ्या वडिलांना पीएची गरजच पडली नाही त्यांची बाहेर जातानाची पॅकिंग ड्राय क्लीनचे कपडे छोट्या छोट्या गोष्टी पेन त्यांचे पॅड्स त्यांचे डायरीज त्यांच्या सोबत राहिल्यामुळे काय झालं माझं एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालं बरोबर त्याला म्हणते ना अष्टपैलू आपलं जे डेव्हलपमेंट असतं ते त्या काळात झालं माझं मी इतकी कॅपेबल झाली होती की मी कुणाशी बोलू शकत होती कुणाशीही चर्चा करू शकत होती कुणालाही काही सांगू शकत होती आज अ इंडिव्हिज्युअल त्या वयामध्ये म्हणजे बिफोर मॅरेज माझी एवढी ग्रोथ म्हणजे प्रचंड ग्रोथ होती आणि माझा शब्द म्हणजे वडिलांना मी सांगितलं नाही आपण असं नाही करूया आपण आज ट्रेननी जाऊया आज प्लेननी जाऊया कारण की अधिवेशन वगैरे राहायचे तेव्हा सुद्धा मी त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जायची आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं माझं ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इतकं सरळ झालं आणि कॉन्फिडन्स लेवल प्रचंड वाढला बरोबर त्याच्या उलट असं झालं की साहेबांच्या सोबत लग्न झाल्यानंतर साहेब वॉज अ टोट टोटल स्टुडियस स्टुडंट आणि त्यांना उजवीकडे काय होतं डावीकडे काय होतं काहीच माहिती नसायचं आणि फोकस्ड बेसिकली ही वॉज अ व्हेरी फोकस्ड पर्सन अँड ही इज आणि घरामध्ये चार माणसं फक्त पेपरवाला येणार तेव्हा बेल वाजणार दूधवाला येणार तेव्हा बेल वाजणार हे रोजचं ठरलेलं दिनकर्म होतं आमचं पण इवन आय कोप्ड विथ दॅट बिकॉज आय वॉज इन मच लव्ह विथ सूर्य साहेब की ते डेडिकेशन माझं खूप होतं त्यांच्या इंटेलिजन्सवर त्यांच्या सगळ्या जे ऍज अ पर्सनॅलिटी ते होते मी त्यांच्या त्या बुद्धिमत्तेवर आम्हाला आपल्याला सांगायला आवडेल की श्री मनोज सूर्यवंशी हे नागपूर एन आय टीचे कमिशनर आहेत आता आणि ते आधी सांगायला पाहिजे म्हणजे मग हे सगळं आमच्या दर्शकांना कळेल आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं झालं की आमच्या जिथे जिथे बदली होत गेल्या तिथे तिथे माझं लाईफ सुंदर शांत आणि जे मला पाहिजे त्या त्या हिशोबाने मी आयुष्य जगले आणि साहेबांनी सगळ्यात महत्वाचं साहेबांनी मला इतकं रिस्पेक्टफुल वागवलं त्यांनी मला ॲज अ इंडिव्हिजुअल इतका रिस्पेक्ट दिला की मला माझं ग्रोथ करता आलं जर त्यांनी रोकटोक केली असती किंवा मला त्यांनी काही बोलले असते किंवा एक टिपिकल लढवलं असतं हा तर मला नाही वाटत माझी इतकी ग्रोथ झाली कारण इतकं शिक्षण तुमच्याकडे ऑलरेडी होतं तुम्हाला समाजकार्याचा अनुभव होता तुम्हाला, तुम्हाला पब्लिक स्पीकिंग होतं हो, तुम्हाला तुमची कॉन्फिडन्स लेवल तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि तुम्ही समाजात काम सुद्धा करू शकत होत्या आणि पूर्वीचा समाज आता तसा राहिला नाही इव्हन मधल्या काळात सुद्धा राहिला नाही पण आपल्या घरच्या स्त्रीबद्दल पुरुषांना आणि घरातल्या लोकांना आदर असणं हा सुद्धा एक संस्कारच आहे आणि तो तुम्हाला सहज मिळाला सहज मिळाला त्यामुळे तुम्ही पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू लागल्या काम करायला लागला सामाजिक क्षेत्र म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात मॅडम काही कुठलीही गोष्ट अशी खूप मोठी करायची आणि त्याला प्रोपोगांडा करायचा असा म्हणून नाही फॉर मी ह्युमन व्हॅल्यूज आर ॲट द टॉप मोस्ट लेवल माझ्या घरी कोणीही येऊ गरीब येऊ कुणी येऊ आय मेक शुअर आय गिव्ह दीम कप ऑफ टी ॲटलिस्ट नाही नाही म्हणजे त्याच्यातलं एक छोटंसं एक्झाम्पल एक्झाम्पल सांगते की माझा जो स्टाफ आहे त्याला मी इक्वल ट्रीटमेंट देते आमच्या ब्युरोक्रेसीमध्ये बऱ्याचे विषय असतात पण ते त्या गोष्टींची मी बिलीव्ह आय डोंट बिलीव्ह दॅट बिकॉज इफ वी रिस्पेक्ट अदर दे विल डेफिनेटली रिस्पेक्ट यू मोर हा माझा म्हणजे मंत्र आहे लाईफचा आणि ॲट द सेम टाइम तेच तसं मी माझ्या मुलांना सुद्धा शिकवलेलं आहे माझी मुलं अजिबात कुणाला सिंगल नावाने बोलणार नाही एकेरी नावाने आवाज देणार नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला शिकवाव्या नाही लागत त्या इन्कल्केट होतात आणि हे असं झाल्या माझ्या ह्या सगळ्या छोट्या छोट्या संस्कारामुळे म्हणा किंवा साहेबांचं सा सुद्धा साहेब ही अतिशय ग्राउंडेड पर्सन कधी त्यांनी डोक्यात हवाने जाऊ दिली म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं तर मला एक छोटीशी डायरी सापडली होती साहेबांच्या सामानामध्ये आणि साहेबांनी दहावी केल्यानंतर साहेबांनी इगतपुरी सोडलं आणि साहेब अकरावी बारावी नाशिकला केलं आणि बारावीनंतर ते गेले पुण्याला इंजिनिअरिंग करायला मग मला लग्नानंतर साहेबांची एक डायरी सापडली त्या डायरीमध्ये दहा पैसे दूध पाच पैसे अंडी आणि पंधरा पैसे बसचा प्रवास माझा रिस्पेक्ट सरांच्या इतका वाढला ते सगळं बघून की ही यूज टू डॉक्युमेंट एव्हरीथिंग व्हॉट एव्हर ही इज डूइंग अभ्यास असो दिनचर्या असो किंवा काय असो ते त्यांचं डॉक्युमेंटेशन बघून मला अरे हा अद्भुत व्यक्ती आहे अशा अद्भुत व्यक्तीसोबत माझं लग्न झालं मी साहेब साहेब कम्प्लिटली इंट्रोवर्ड आणि मी कम्प्लिटली एक्स्ट्रोवर्ड अशीच लग्न जमतात त्याच्यामुळे काय झालं की आमचं फार छान जमलं आमची गाडी इतकी छान चालायला लागली की अजूनही अतिशय सुंदर आमची गाडी चालतीय ते म्हणतात ना घर दोघांचं असतं दोघांनीच आवरायचं एकानी पसरवलं तर दुसऱ्यांनी आवरायचं बिलकुल असं तसं आवरण्याचं काम तुम्ही जास्त करताय हो कारण जरी माझ्या लग्नाला सत्तावीस वर्ष झाली असली तरी त्यातली पंधरा वर्ष तुम्ही धरा की साहेबांच्या पोस्टिंग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होत्या अच्छा मग त्या पोस्टिंग्समुळे काय व्हायचं सर दुसरीकडे असायचे मी मुलांना घेऊन असायचे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या दूर पोस्टिंग झाल्या त्यावेळेला नेमक्या माझ्या मुली एखादी मुलगी दहावीत असायची किंवा एखादी बारावीत असायची मला हलताच यायचं नाही आणि टेक्निकली जर तसं पाहिलं तर माझी पहिली मुलगी जी आता डॉक्टर आहे दुसरी मुलगी जी माझी इंजिनियर आहे त्यांचं एक नाईंटी फाईव्ह पर्सेंट संगोपन मीच केले सिंगल सिंगल हो मोठी गोष्ट आहे इमोशनली एज्युकेशन वाईज ऑल्सो क्लिनिकली ऑल्सो त्यांचे दवाखाने पाणी पण हे सगळं सगळं पण त्याच्यामध्ये मी कधी त्याचा बाऊ नाही केला बिकॉज आय वॉज कंपिटंट टू डू एव्हरीथिंग जे माझ्या आई वडिलांनी मला जे बनवलं होतं मी कंपिटंट होते आणि माझं ग्रास्पिंग पॉवर खूप चांगला आहे mm -hmm. आणि माझ्यामध्ये एक खूप चांगला गुण असा आहे की मी ऑब्झर्वेशन फार करते mm -hmm. आपल्याला कदाचित कदा टी एखादी टीचर सांगून शिकवू शकत mm -hmm. नाही त्या चार गोष्टी आपण ऑब्झर्वेशनने शिकतो शिकतो आणि दॅट इज माय मंत्र ऑफ माय लाईफ की आय जस्ट ऑब्झर्व आय सी बघते काय तर वी अॅब्झर्व सो मच थिंग्स सो मेनी थिंग्स आउट ऑफ इट हे असं आमचं सुरू आहे मला आता तुमचा ॲज अ डायरेक्टर एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या तुम्ही डायरेक्टर आहात आताचा सध्याचा समाज आणि uh, समाजाला आपल्याला जे वळण लावायचंय त्याच्यासाठी आता तुमच्या डोक्यात म्हणजे हा तर एक घरचा भाग झाला तुम्ही आतापर्यंत सांगितला तू पण समाजाकडे बघताना बिईंग अ डायरेक्टर तुमच्या डोळ्यासमोर कुठली आव्हान आहेत आव्हानं म्हणजे काय मॅडम आत्ता अलीकडे ह्या म्हणजे जरी नाईन्टी एट मध्ये आपल्याकडे दूरदर्शन आलेलं आहे त्याच्यानंतर मग जे डिजिटल क्रांती आपल्या भारतामध्ये झालेली आहे त्याचे दहा फायदे आहेत तर वीस नुकसान सुद्धा आहे आपण म्हणतो ना की बून आहे की नाही आहे मग एक चांगला ह्युमन बिंग असतो तो त्यातलं चांगल्या गोष्टी आत्मसात करतो आणि त्यांनी पुढे जातो पण समाजामध्ये अशी लोक आहेत की जी वाईटच हे मनी फास्ट लाईफ आपण हा विषय थोडासा आणखी डिटेल बोलूया एका ब्रेकची वेळ आहे सखी सह्याद्री या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया भेटूया एका ब्रेक नंतर नमस्कार सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपण बोलतोय डॉक्टर मीना सूर्यवंशी यांच्याशी माझं विश्व या अंतर्गत त्यांचं विश्व आपण सुरुवातीच्या भागामध्ये जाणून घेतलंच आता मला त्या डायरेक्टर म्हणून काय काम करतायत हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय एक डायरेक्टर म्हणून तुमच्यासमोर एक खूप मोठा कॅनव्हास आहे मुलांचा मुलं अशा वयात तुमच्याकडे येतात की जेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याला एक आकार दिला जातो त्यामुळे डायरेक्टरच्या खुर्चीवर बसल्यानंतर समोर ही मुलं बघताना त्यांचं एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास एज्युकेशनल त्यांचा पूर्ण विकास या सगळ्यांकडे कुठली आव्हानं तुमच्या समोर येतात अलीकडे मुलांना एज्युकेशन हा विषय त्याच्यामध्ये पण कॅटेगरी झालेल्या आहेत वीस पर्सेंट मुलं असे असतात जे फोकस्ड असतात त्यातली परत वीस किंवा तीस पर मुलं पर्सेंट मुलं थोडी फ्लोटिंग असतात आणि बाकीची तर अगदीच म्हणजे ती आईवडिलांनी म्हटलं म्हणून किंवा फायनान्शियल ऍडजस्टमेंट झालं म्हणून किंवा इंजिनिअरिंग करायचं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की तो मिक्स स्लॉट जेव्हा आपल्या जवळ येतो डेफिनेटली आपला फोकस तो mm -hmm. त्या उरलेल्या मुलांवर जास्त असतो कारण आपल्याला mm -hmm. त्यांना मोल्ड करायचं असतं mm -hmm. फर्स्ट इयरला जेव्हा मुलं आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडून आम्ही सगळं इनॉग्रल फंक्शन्स आमचे ते कॉलेजचे जे वेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ते आम्ही रेडी करून देतो त्यांच्याकडून एक्टिव्हिटीज करून घेतो फर्स्ट इयरमध्ये सगळ्यात मोठा भाग म्हणजे आम्ही ट्री प्लांटेशन हे करतो अच्छा असं बोलायला गेलो तर ट्री प्लांटेशन हा हा छोटासा विषय आहे पण जर खूप डिटेलमध्ये आपण गेलो तर ट्री प्लांटेशन केलं म्हणजे सॉईलचं क्वालिटी वाढवणे ऑक्सिजन लेवल वाढवणे ग्लोबल वॉर्मिंगला सुद्धा ते मदत करतं ते एक होतं किंवा आम्ही ऑर्गनाय ब्लड डोनेशन कॅम्प्स आम्ही ऑर्गनाईज करतो की देशाकडनं किंवा आपण समाजाकडनं काय घेतो आहे पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये ही भावना पण असायला पाहिजे की वी हॅव टू गिव्ह बॅक समथिंग टू द सोसायटी ट्री प्लांटेशनच्या थ्रू आम्ही बऱ्याचशा ठिकाणी गावागावात जाऊन आम्ही प्लांटेशन केलेलं आहे की ग्रीन झोन तिथे आम्ही उभे केलेले रोडच्या साईड्सला आम्ही ग्रीन झोन उभे केलेले आहे वी आर गिव्हिंग बॅक दिस टू द सोसायटी ब्लड डोनेशनच्या थ्रू सुद्धा आम्ही आमचं हे जे ब्लड आम्ही जे युनिट्स जमा करतो बरेच युनिट आम्ही जमा करतो त्याच्यामध्ये फॅकल्टीज सुद्धा भाग घेतात सुद्धा भाग घेतात हे आम्ही निशुल्क रक्तपेढ्यांना देतो अच्छा वी म्हणजे डोंट टेक अ सिंगल पाय फ्रॉम एनी बॉडी एव्हर वी कलेक्ट इन अवर इन्स्टिट्यूट्स आणि हे आम्ही त्यांच्यासोबत नऊनच करतो डेफिनेटली मग हे सगळं असल्यानंतर मग टेक फेस्ट आम्ही करतो टेक मध्ये आम्ही मुलांचे जे आयडियाज आहेत टेक्नॉलॉजिकली त्यांच्या डोक्यामध्ये काही त्यांना काही करायचं असेल तो प्लॅटफॉर्म आम्ही प्रोव्हाइड करून देतो त्याच्यातनं बरेचसे मुलं ऑटोमोबाईल्स म्हणा किंवा इतर इनर इंजिनिअरिंग म्हणा कॉम्प्युटर वाईज म्हणा प्रोजेक्ट्स ते करतात त्यांच्या डोक्यातल्या ते ज्या सगळ्या आयडियाज ते जेव्हा उतरवतात तर आपल्याला असं वाटतं ओ माय गॉड किती सुंदर किती यांचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत किती यांचे आयडियाज क्लिअर आहेत इंजिनियर्स म्हणजे हा खूप वन ऑफ द बॅकबोन ऑफ द सोसायटी आय टेल यू भारतामध्ये ज्या खूप सुंदर सुंदर उच्च दर्जाच्या वास्तू झालेल्या आहेत इंजिनियर्स आर बिल्डर्स ऑफ द नेशन बिल्डर्स ऑफ द नेशन आणि तुम्हाला सांगते आपल्या भारतातली जी एक सेवंटी टू सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट इंजिनियर्स आहेत ही इतर देशांमध्ये सर्व्हिसेस देतात त्यांच्या त्यांच्या नॉलेजच्या आणि दे आर डुइंग बेस्ट तिथे जे तिक करता है। ते करत आहेत पण शेवटी तयार तर ते आपल्या घर तयार झालीत ना आपल्याकडे थोडासा ऍडमिनिस्ट्रेशन वाईज इतर विषय आहेत इंजिनियर्सला तुम्ही प्लॅटफॉर्म चांगला प्रोव्हाइड करून दिला आजच्या घडीला जर इंडियामध्ये दे जे डेव्हलपमेंटल काम सुरू आहे किती सुरू आहे मेट्रो सुरू आहेत ब्रिजेस सुरू आहेत ब्युटिफिकेशन बऱ्याचशा ठिकाणी सुरू आहेत रोड्स अतिशय सुरेख काम सुरू आहे ह्या hmm. सगळ्या कामामध्ये ह्या लोकांची गरज लागतेच तुम्हाला hmm. 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 आणि दिज बेस्ट ब्रेन्स आर बीन युज हियर इन द कंट्री त्यांचं मोल्डिंग आम्ही त्या हिशोबानेच करतो मग ही मुलं ह्या फेस्ट मध्ये वगैरे प्रेझेंट करतात मी माझ्या आमच्याकडे आमच्या मुलांनी पीठ मळायचं मशीन बॅटरी आता हे दोन चार चार पाच म्हणजे कोविडच्या आधीच सांगते मध्ये काय झालं बऱ्याचशा गोष्टी बॅकलॅक लॉक झाल्या कोविडच्या आधी आमच्या मुलांनी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या तयार केल्या होत्या पिठाचं मशीन ते असं ऑटोमॅटिक चालेल असं जात्याचं ते तसं तयार केलं होतं बऱ्याचशा गोष्टी मुलं तयार करतात आपल्याला असं वाटतं की नाही आपण यांना मदत केली पाहिजे म्हणजे त्यांच्यामध्ये गुण आहेत आपण तुमच्यासारख्या शिक्षकांनी त्याला ओळखून त्याला एक विशिष्ट आकार दिला पाहिजे मला एक गोष्ट आणखी आव्हानं मी तुम्हाला विचारते तुमच्या समोर असलेली आव्हानं हे तर तुम्ही प्रोव्हाइड करताय मला आव्हानं जाणून याच्यासाठी घ्यायची आहेत की त्यांची मेंटॅलिटी आता कशी आहे म्हणजे तुम्ही इतक्या जवळून मुलांना बघता पैसा हा एक फॅक्टर आहे त्यांच्याकडे नसेल किंवा आपल्याला कर्जाच्या माध्यमातून शिक्षणासाठी आता पैसा सहज उपलब्ध होत पण त्यांची मेंटॅलिटी कशी तुम्हाला जाणवते मॅडम जे डोक्यामध्ये असतं तेच ते त्यांच्या कामामध्ये किंवा मध्ये ते उतरवतात मग तर बऱ्याचशा वेळेला असं होतं की मुलं प्रोजेक्ट तयार करतात पण त्याच्यासाठी तुम्हाला फंडिंग लागते मग इडी सेल्स आहेत आपल्याकडे आपल्या नागपूर युनिव्हर्सिटीने ईडी सेल्स तयार करून दिलेले आहे एंटरप्रिन्युअरशिपचे छोटे छोटे युनिट्स ते प्रोव्हाइड सुरू करायला बॅकिंग करतात पण हे आपलं जे गव्हर्नमेंटल वर्क आहे ते इतकं क्लिश आहे की जर मी एखादा प्रोजेक्ट तयार केला आणि तो प्रत्यक्षात करेपर्यंत त्याचे इतके सारे स्टेप्स आहेत की तोपर्यंत त्या मुलांचं जे फोकस असतो तो कमी होऊन जातो तोपर्यंत ते इंजिनिअरिंग करून बाहेर निघालेले असतात तोपर्यंत वडील मागे लगडायला अरे काय कमवतो काय कमवतो नाही असं ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणून प्रॉपर वेळेला चॅनलायजिंग होणं फार गरजेचं मॅम फार गरजेचं आहे मग कधी कधी आम्ही कॉलेजमध्येच आम्ही त्यांना युनिट्स प्रोव्हाइड करून देतो की तू हे स्पेस घे इथे ह्या इथे तयार कर फॅब्रिकेशन हा फार मोठा विषय इंजिनिअरिंगमध्ये मग आम्ही काय करतो आमच्याच मुलांना फॅब्रिकेशनचं काम देतो काय पण तयार करायला म्हणजे इव्हन लॅब्स तयार करायला तुम्हाला फॅब्रिकेशनचे बरेचसे गोष्टी लागतात हु. पण ह्या फॅब्रिकेशन मध्ये मग आम्ही त्यांना आणखीन ऑर्डर्स तयार करून देतो हे हु. डेफिनेटली आढळणं आहे पण मग आम्ही सम ऑर दी अदर वे वी लेंड हँड टू देम छोट्या पद्धतीने का असे ना आणि आम्ही आमचं आम प्लेसमेंट ड्राईव्ह करवतो त्या प्लेसमेंट ड्राइव्स मध्ये मुलांना ते सिलेक्ट झाले तर आनंदच आहे नाही झालं तर था, आम्ही परत त्याच्यामध्ये आणखी पार्ट बीक तयार करून काहीतरी त्यांना प्रोव्हाइड करतो पण वी मेक शुअर की एटी टू नाईन्टी पर्सेंट स्टुडंट्स आर वर्किंग फॉर सम ऑर द अदर थिंग आणि दे आर जनरेटिंग इनकम हा आमचा मेन त्याच्यामध्ये असतो मोठा असतो याच्याशिवाय त्यांची कल्चरल होण्यासाठी काय करता डेफिनेटली गणेश इज द मेजर फेस्टिवल वी सेलिब्रेट इन द इन्स्टिट्यूट आपल्याकडे गणेश उत्सवला फार मोठा मान आणि सन्मान आहे मग आम्ही गणेश उत्सव करतो आम्ही होळी पण करतो आणि आम्ही दहा दिवसाच्या गणपती उत्सवामध्ये सगळ्या आरत्या हर एक डिपार्टमेंटला आम्ही देतो त्यांचे पूजा करायचं सगळं आणि जेवण शेवटच्या दिवशी जेवण जेवणमध्ये सगळं जे रुटीन वाईज सगळं असतं ते दीज आर स्मॉल लिटल थिंग्स मग ॲन्युअल सोशल गॅदरिंग हा फार मोठा विषय असतो आजकाल ॲन्युअल सोशल गॅदरिंग ही कॉलेजमध्ये होत नाही पण आम्ही तो करतो आणि आम्ही ॲडमिशनच्या वेळेला सुद्धा सांगतो की नाही आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये पण त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होतं ऍक्टिव्हिटीज असतात डान्स एकूणच व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची आणि तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालता हे विशेष अरे बाबा किती बघते आपण <laughs> एक पुन्हा छोटासा ब्रेक घेणार आहोत आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे सगळ्यांना घेऊया एक छोटासा ब्रेक भेटूया एका छोट्या ब्रेक नंतर नमस्कार ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत इतर सर्वसामान्य स्त्रियांसारखंच त्यांचं खरं आयुष्य असलं तरी सुद्धा काहीतरी वेगळेपण आहे आणि म्हणूनच आज त्या आहे इथे आहेत हेही वेगळ्याने सांगायला नको आपण आपल्या गप्पा पुन्हा पुढे सुरू ठेवणार आहोत मुलांच्या सर्वांगीण विकासाबद्दल तुम्ही बोलत होता याच मालेत मला आपल्या सख्यांना सांगायला आनंद होतो की डॉक्टर मीना सूर्यवंशी यांना बेस्ट एंटरप्रेनर इन द फील्ड ऑफ एज्युकेशन आणि एंटरप्रेनरशिप याच्यासाठी त्यांना अवॉर्ड मिळाला आहे त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे त्याच्याबद्दल आपण सांगा मॅडम एज्युकेशनमध्ये आपल्याला काम करायला खूप स्कोप असतो कारण ज्या गोष्टी आपल्याकडनं सुटलेल्या आपण स्वतःच्या डेव्हलपमेंट त्या आपण त्यांना देऊ शकतो आम्ही मागच्या आठ दहा वर्षापासून पर्सनॅलिटी पस डेव्हलपमेंट हा कोर्स सुरू केलेला आहे mm -hmm. मग त्याच्यामध्ये बाहेरचे बरेचशे लोक येऊन लेक्चर्स देतात mm -hmm. त्यांच्याकडनं एक्टिव्हिटीज करून घेतात किती मिनिटामध्ये किती इंग्लिशचे शब्द तुम्ही लिहू शकता स्मॉल स्मॉलिटल थिंग स्मॉल कारण ह्याच्यामध्ये काय आमच्या कॉलेजमध्ये एक सत्तर टक्के मुलं ही शेतकऱ्यांची तुम्हाला सांगते अच्छा आणि माझ्या वडिलांनी जेव्हा हे सुरू केलं होतं किंवा माझ्या आईने जेव्हा ते सांगितलं होतं सुरू करायला आणि ते त्यांनी स्वतःच्या पैशाने उभं केलेलं इन्स्टिट्यूट आहे आईच्या नावावर आहे आईच्या आई नावावर तर त्याच्यामध्ये त्यांचा हाच हेतू होता की गरीब मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देऊन प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून द्यायचा आणि तो तो पॉइंट अजूनही सुरू आहे मॅम मी तुम्हाला सांगते माझ्या वडिलांनी मा, किती मुलांना मोफत शिक्षण दिलं आहे जे आम्ही कधी लिहून ठेवलेलं नाही आणि लिहिणार पण नाही ते अतिशय सुंदर एक मराठी गाणं आहे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या ज्ञानाचे मंदिर आहे सत्य शिवा होणं सुंदर आहे असं तुमचं इन्स्टिट्यूशन आहे येस आणि फक्त ती शेतकरी लोक काय तर एक छोटासा पेढ्याचा बॉस घेऊन माझ्या वडिलांच्या हातावर ते जे ठेवायचे तो पेढा आणि ते जे अश्रू ढाळायचे ते एखाद्या गोल्ड मेडलपेक्षाही मोठं असेल अगदी आणि खरे, खरे। ते तसंच सेम माझे भाऊ सुद्धा आज तसंच सुरू आहे एक दहा पंधरा वीस अशी मुलं असतात ज्यांना हे संपूर्ण मोफत शिक्षण देतात आणि त्याच्यामुळे त्याचा आनंद वेगळाच आहे आणि एंटरप्रेनरशिप म्हणाल तर माझं स्वतःचा एक व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मी सुद्धा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या हिशोबाने मी माझ्याकडे स्टाफ पण असंच ठेवलेला आहे की तो त्याला कोणी ठेवणार नाही त्याला मी ठेवलेला आहे म्हणजे माझ्याकडे एक मूग बधीर मुलगा कामाला आहे तो काय बोलतो कुणालाच कळत नाही पण कामाला एक नंबर आहे mm -hmm. माझ्याकडे एटी फाईव्ह प्लस वाले तीन स्टाफ आहे मॅडम mm -hmm. मला माहित आहे त्यांना कोणी ठेवणार नाही पण ते मी ठेवलेलं आहे हे स्मॉल लिटल थिंग्स आहे मॅडम ह्या डॉक्युमेंट करायच्या गोष्टी नाही आहे तुम्हाला म्हणजे आचरण करणं गरजेचं आहे आणि माझ्या बिझनेसमध्ये आय मेक शुअर की माझ्याकडनं कुठल्या गरीबाला काही मदत होत असेल तर मी डेफिनेटली करते पण त्याच्यामध्ये मी कधी असं त्यांना जाणवून देत नाही की मी त्यांना मदत केली मला सुद्धा तीन मुली आहे मला माहिती आहे आज देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे पण ज्यांच्या मुलींच्या काही कुठल्या कार्यासाठी त्यांना काही कुठल्या गोष्टी कमी पडतात तर आय एम डेअर टू हेल्प देम माणुसकीचा जो एक अँगल आहे माणूस की तुम्ही तुमच्या बोलण्यात पहिलेपासून तेच येते की स्मॉल लिटिल थिंग्स ज्या सहज माणसाला जोडतात तर ती माणूस जोडण्याचं काम तुम्ही खऱ्या अर्थाने करत आहात खूप चांगली गोष्ट आहे याच्याबरोबर साहेबांचं सा इतकं बिझी शेड्यूल सांभाळताना त्यांना कशी मदत करता मी अलीकडे माझं बिझनेसकडे थोडं दुर्लक्ष होतंय ह्याच कारण मला माहितीये खूप वर्षांनी साहेब माझ्याजवळ आलेले आणि आता जी आमची मुलं ती मोठी झालेली आहे ते झाडाचं संगोपन मी केलं खत टाकलं पाणी टाकलं ती झाड आता छान भर द्यायला लागली बहरलेली आहे साहेबांना ते बघून बघूनच साहेब अतिशय खुश होतात असं त्यांना खूप आनंद होतो की आपली अरे वा असं वगैरे वाटत त्यांना पण आता सकाळपासून साहेब उठल्यापासून साहेब घरी येईपर्यंत झोपी जाईपर्यंत त्यांना काय हवं काय नको त्यांना काय अपेक्षित आहे त्यांना आता काय लागणार आहे छोट्या छोट्या गोष्टी अगदी मी पर्सनली त्यांच्या पाठीमागे असते कारण मला माहीत आहे साहेबांचं सा मूड खर... मूड खराब तर होत नाही म्हणजे साहेबांमध्ये हा फार मोठा गुण आहे की एवढ्या वर्षामध्ये सत्तावीस वर्षाच्या माझ्या लग्नामध्ये मी कधीही साहेबांना बघितलं नाही की ते ऑफिसचं कुठलं टेन्शन घरी घेऊन आलेले एकदा ते घरात शिरले की ही इज हॅपी ही इज स्माइलिंग ही इज अ कम्प्लीट फॅमिली मॅन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय झालं की मला कधी असं इगोइस्टिक नाही झालं किंवा राग नाही झाला कधी भांडण नाही झालं असं तुतुमेमी हा प्रकार कधीच नाही कारण परत म्युच्युअल रिस्पेक्ट हा फार मोठा विषय होता पण त्यांचं जे सामाजिक वलय आहे ते तुम्ही कसं सांभाळता हो मॅडम म्हणजे मला आता अलीकडे असं वाटायला लागलेलं आहे की साहेब ऑफिसमध्ये जाऊन बसतात आणि मला सोशल प्लॅटफॉर्मवर जाऊन बसावं लागतं कारण जिथे साहेब जात नाही तिथे मला डेफिनेटली जाऊन हजेरी लावावी लागते आणि आय हॅव टू डू दॅट कारण वी आर पार्टनर्स इन लाईफ हो आणि ह्या mm -hmm. uh, oh. पोस्टिंग्स वगैरे ज्या असतात ना ह्या फार कमी काळासाठी mm -hmm. असतात mm -hmm. ह्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचे फुटप्रिंट्स नाही दिलेत तुमची छाप नाही पाडली तर पुढच्या पिढीला तुम्ही काय आदर्श देणार पण तुम्ही त्या सगळ्या स्टाफला घेऊन एक असोसिएशन सुद्धा तयार केलं आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल तुम सांगा नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट हा बरेच वर्ष झाले ही स्थापना होऊन आणि फार मोठं म्हणजे महाराष्ट्रातलं वन ऑफ द बिगेस्ट एक ऍडमिनिस्ट्रेशन पॉईंट आहे ते बरेचशे ऑफिसर्स येऊन गेले पण कदाचित कोणी जे लक्षात आलं किंवा नाही हे मला नाही सांगताना पण सूर्यवंशी साहेब आमच्या मुंबईच्या असोसिएशन मध्ये आहे आयएस ऑफिसर्स असोसिएशन आयएस ऑफिसर्स वाईफ असोसिएशन मग साहेब मला म्हटलं आपण हे असं करूया का मी म्हटलं डेफिनेटली करूया साहेब मग साहेबांनी ते एक असोसिएशन त्याचं चॅरिटी कमिशनरकडनं ते फॉर्म करून घेतलं ऑफिस मधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना त्याच्यात मेंबर्स बनवलं जे ऑफिसर्स आहेत ज्या लेडीज आणि जे पुरुष आहेत त्यांच्या ज्या वाईफ्स आहेत त्यांना सुद्धा त्याचं मेंबर बनवलं आणि बाय प्रोटोकॉल मी अध्यक्ष आहे त्याची आणि आम्ही ते अतिशय सुरेख प्रोग्राम करून त्याची स्थापना केली एन आय टी मध्ये काम करणाऱ्या स्त्रिया ह्या कायम लँड hmm. लँड रिलेटेड hmm. सात बारा आणि हे hmm. सगळ्या इतक्या त्या गुंतलेल्या इतक्या गुंतलेल्या असतात गुंतले बिचाऱ्या hmm. त्यांना विरंगुळा म्हणून काहीच का नाही हो hmm. त्या बिचाऱ्या घरनं सकाळी काम करून निघतात परत ऑफिस मध्ये आलं की पूर्ण फाईल्स बघत बसतात होल्ड द कॉम्प्युटर्स अँड वर्किंग ऑन दिस व्हेर यू आर गोइंग टू गेट द गुड प्रोडक्टिव्हिटी ऑफ दिस नो

मग त्यांनी अतिशय सुरेख पद्धती लेडीज आमच्या जयनाटीच्या लेडीज आहेत त्यांनी डान्स केले बाकी काही के परफॉर्मन्सेस केले नकला केल्या म्हणजे त्यांच्यामध्ये गुण आहे हो पण तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड नाही तर ते कसं काय स्वतःचं गुण बाहेर काढणार होऊ शकतं ह्याच्यातनं काही आपण खूप चांगले कलाकार बाहेर काढू शकतो आणि त्याचा परिणाम ओव्हरऑल वातावरणावर आणि प्रोडक्टिव्हिटीवर पण होतो बिलकुल डेफिनेटली तसंच दोन हजार एकवीसच्या दिवाळीला साहेबांनी दिवाळी मेळा आयोजित केला घरी बंगल्यावर अच्छा एनआयटी चेअरमॅनचा बंगला नागपूरचा वन ऑफ द बिगेस्ट अँड बेस्टेस्ट प्रॉपर्टी आहे साहेबांनी ते ऑर्गनाईज केलं आणि ते लोक इतके गदगद झाले त्यांना असं वाटलं काय आम्ही कमिशनर साहेबांनी आम्हाला असं केलं तसं केलं घरी बोलवलं घरी बोलवलं आणि ती लोक मला म्हणजे जेव्हा भेटली येऊन सगळी लेडीज आणि जेंट्स सुद्धा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते हो मॅडम तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपण डिस्कशन करतोय तेव्हा तेव्हा या ह्युमन अँगलवर खूप छान येत आहे आणि हाच ह्युमन अँगल घेऊन आपण ही चर्चा पुढे ठेवणार आहोत भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर सखी सह्याद्रीमध्ये आपण गप्पा मारतोय डॉक्टर मीना सूर्यवंशी यांच्याशी ब्रेकनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आमच्या सख्यांना सांगायला मला आवडेल की या खूप चांगल्या साडी ब्लॉगर आहेत साडी हा त्यांच्या आनंदाचा विषय आहे आवडीचा विषय आणि तो कुणाचा नसतो कुठल्या सखीचा नसेल तर ही साडी याबद्दल तुमच्या मनात नेमकं काय आहे काय झालं माझं लग्न झालं तेव्हा मी अतिशय बारीक होते मग मला कॉटन साडीज घालायची तेव्हा म्हणजे गरजच होती पण हळूहळू त्या साड्यांचं सा प्रेम माझं इतकं वाढत गेलं की मला अक्षरशः म्हणजे पाचशे रुपयाची साडी पण तिचं सा क्वालिटी किंवा काय जे असेल ते मला आवडलं तर ते मी घेऊन ठेवायचे असं करता करता ते वेळ ह्या सव्वीस सत्तावीस वर्षात इतकं वाढलं की मला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये हेरिटेज mm -hmm. वेब्स mm -hmm. हँडलूम mm -hmm. हे इतके सुंदर विषय आहेत आणि माझ्यासारख्या स्त्रीला जिला साडी संस्कृती साडी पेक्षा सुंदर काही राहणार वेशभूषा कुठलीच नाही म्हणजे इट इज इनक्रेडिबल आणि mm -hmm. ह्या सगळ्या प्रवासामध्ये साहेबांसोबत बरेचदा साहेबांच्या गवर्नमेंट ट्रेनिंग असतात इलेक्शन्स असतात आम्ही भारतभर फिरत असतो mm -hmm. मग त्या कुठल्या ठिकाणी आपण पर्टिक्युलर ठिकाणी समजा साऊथ गेलो तर तिथल्या डेफिनेटली लेडीज आहोत आपण शॉपिंग म्हणजे आपलं म्हणजे जीव की प्राण जन्मसिद्ध जन्मसिद्ध अधिकार मग साहेबांना म्हणायचं साहेब साड्या घ्यायच्या हळूहळू हे सगळं करता करता मला त्या व्हिव बद्दल कळायला लागलं आणि ही जी विणकर कम्युनिटी आहे ती किती हार्डवर्क करते ही मला कळायला लागलं कोविड मध्ये जेव्हा दोन वर्ष ते बंद होतं सगळं म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड इट वॉज अ क्रायसिस खूप वाईट दिवस त्या लोकांनी अनुभवले आम्ही त्याच्यासाठी पण प्लॅटफॉर्म्स प्रोव्हाइड केले आम्ही एखाद्या स्त्रीनी शंभर साड्या घेतल्या आणि त्या म्हणजे त्यांच्या लूम्समध्ये पडलेल्या होत्या त्या आम्ही घ्यायचो त्या आम्ही पासून करायचो आणि ते पे जी पे आणि याच्यामध्ये पैसे भरून आम्ही त्या लोकांना मदत करी मेड देम टू स्टँड ऍट लिस्ट उपाशी त्यांना मरू नाही दिलं वाया वाया, वाया बाय द पीस ऑफ माउथ असं मग असं करता करता मला हळूहळू कळायला लागले की साऊथचे व्हिव्स काय कांजीवरम कांची सेल कडवाल हे तिकडलं बनारसचं बनारस सिल्क आणि बनारस तर हेरिटेज आहे आपलं इंडियाचं तिकडे आपण एमपी मध्ये गेलो की चंदेरी आणि चंदेरीचे व्हिव्स इकडे आपण विदर्भात आलो की विदर्भ टसर करवती किनार आणि कोसा एव्हरी रिजन हॅज दर ओन आयडेंटिटी कल फॅब्रिक्स आणि वाय नॉट जे माझी तब्येत खराब झाली आणि मला जर तिसऱ्या चौथ्या दिवशी बरं वाटून घ्यायचं असेल तर शॉपिंग इज अ स्ट्रेस बस्टर मला डॉक्टरच्या औषधापेक्षा त्या मी चांगली जास्त बरी होते <laughs> हा सगळ्या चक्करमध्ये खूप माझ्याकडे कलेक्शन झालेलं आहे ओरिसामधलं तुम्ही घ्याल <laughs> तर तिथलं त्या इतक सारीज आहेत oh. आणि एव्हरी मध्ये त्यांच्या त्यांच्या कल्चर वाईज ते त्याच्यावर प्रिंट्स डिझाईन्स मोटिव्स ते त्याप्रमाणे ते ड्रॉ करतात किंवा बनवतात दिस इज वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म टू नो अबाउट द हेरिटेज ऑफ इंडिया माझ्या ज्या साड्या आहेत त्या माझ्या मुलींना ज्या जाणाऱ्या पैठणी mm -hmm. तसं आपलं येवल्याच्या okay. पण oh. आज पैठणी इज वर्ल्ड वाईड मॅक्झिमम सेल होणारी सारी आहे तुम्हाला माहिती नसेल पण पैठणीनी इतकं नाम म्हणजे महाराणी ऑफ द सारीज त्याला आपण म्हणतो महाराणी ऑफ द सारीज पण मी बिंग अ शुड आय नॉट हायलाइट माय सारी मी महाराष्ट्रातली आहे मला डेफिनेटली तिला हायलाइट करावंच लागेल पण मी मॅक्झिमम माझ्याकडे पैठणी जेवढ्या त्या मी जास्त शोकेस करते त्याने काय होतं व्हिवर्सला बिझनेस मिळतो तो निराळा बऱ्याचशा स्त्रियांचं नॉलेज अपग्रेड होत ते पण हे आहे आणि ही एक संस्कृती आहे दिस इज अन हेरिडिटी विच वी पास फ्रॉम जनरेशन टू जनरेशन साडी असा विषय नाही की तुम्ही आज घेतली आणि उद्या काही खराब झाले मी दीडशे दीडशे दोनशे दोनशे वर्षाची किंवा चारशे वर्षाच्या साडी सुद्धा मी बघितलेल्या आहे ज्या प्युअर झरीनी तयार झालेल्या स्पेशली च्या वगैरे ज्या साडीज आणि साऊथच्या ज्या साडीज आहेत त्याच्यामध्ये जी तार वगैरे वापरण्यात आलेली ते सगळे मॅम गोल्डच्या आता त्याच्यामध्ये थ्रेड आणि रेशम आणि बऱ्याचशा इव्हॉल् बघा एव्होलूशन इज अ पार्ट ऑफ लाईफ स्वस्त मिळण्यासाठी म्हणा किंवा त्याचं सेलिब्रिटी वाढवायसाठी म्हणा एव्हरी पर्सन हॅज टू चेंज देअर प्लॅटफॉर्म्स त्याच्यामध्ये ते आहे पण ब्युटी ती ब्युटीच आहे ना सुंदरता ही म्हणजे त्याला आपण जितकी तारीफ करू जितकी तिला अपलिफ्ट करू हो। तितकी त्याचा प्रसार होणार आणि आय थिंक माझ माझ्या हँडल थ्रू ज्या लेडीज ते वाचत असेल त्याच्याबद्दल त्यांचं अपग्रेडेशन होत असेल त्यांना त्याचं क्वालिटी कळत असेल अँड त्यातली um, एक तरी मला मेसेज कसे की मॅम युअर राईट अप हॅज एन्ह माय नॉलेज आय एम डन विथ इट याच्यासाठी आय डोंट नीड एनी सर्टिफिकेट पण मला माहिती आहे की आय अपग्रेडिंग सम लेडीज देड डेफिनेटली आय एम हॅपी फॉर दॅट खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे आपल्या छंदाला आपल्या आवडीला अशा पद्धतीने जेव्हा समाजापुढे आपण नेतो yes. तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग होतो एक आई म्हणून एक पत्नी म्हणून एक खूप छान काम करणाऱ्या वडिलांची मुलगी म्हणून आणि आता समाजामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आपण टिकवून ठेवत आहात म्हणून या सगळ्याकडे एक बघताना तुम्हाला आता नेमकं काय करायचं राहिलंय काय करायचंय मनात काय इच्छा आहे काय करायचं राहिलं असं तर काही माझं फोकस नाही आहे लाईफमध्ये <laughs> पण डेफिनेटली माझा रोजचा हा विचार असतो की मी आज रात्री झोपणार तर आरशामध्ये बघून मला असं वाटायला नको की मी आज कोणाचं मन मोडलंय मी कुणाचा अपमान केलेला आहे मी कुणाला दुखवलंय एक हा हे सूत्र तुम्ही लाईफ मध्ये बांधून घेतलं ना मॅम तुम्ही आपआपच पुढे जाताय मग तुम्हाला असं कोणी रोखणार नाही कोणी टोकणार नाही आणि कुणी तुम्हाला गाईड करायला पण नाही की अरे नाही 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 तुमक्या करण्याचा हे असं वगैरे होत नाही बस माझ्या माझी आई तरी मला डेफिनेटली सांगायची की जेव्हा आपण कुणावर एक बोट करतो ही बाकीची तीन बोट चार बोटं आपल्याकडे असतात आणि इट मीन्स दॅट चॅरिटी बिगिन्स एट होम तुम्ही कुणाला ज्ञान देऊन किंवा कुणाला काउन्सिलिंग करून हे कर रे बाबा ते आय एम नॉट अ सायकोलॉजिस्ट आय एम नो त्याला करायचं तो करेल mm -hmm. पण माझ्या आईचा आणि वडिलांचा हा मंत्र होता mm -hmm. कोण काय करतं mm -hmm. ह्याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे दॅट इज मोर इम्पॉर्टंट इन लाईफ आणि जस्ट किप किप हँड इन युअर हार्ट अँड जस्ट हो नाही आज मी खूप छान राहिली आज माझा दिवस छान गेला आहे मी कोणाला हर्ट केलेलं आहे मी कोणाला दुखवलेलं नाही आहे आणि आय एम हॅपी माय होम इज हॅपी अँड एव्हरीबडी इज हॅपी दॅट इज अ मंत्र ऑफ लाईफ खूप छान येस खूप छान सांगितलं तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत डॉक्टर मीना सूर्यवंशी यांच्याशी आपण बोलतोय मी आपल्याला मघाशी विचारलं की तुमच्या मनामध्ये अशा काही इच्छा राहून गेल्यात का कारण वडिलांचं राजकीय कारकीर्द जेव्हा सुरू होतं तेव्हा आईनी घरात सपोर्ट सिस्टीम राहून वडिलांना साथ केली तुम्हा लोकांना घडवलं आणि आज त्यांच्याच नावाचं इंजिनिअरिंग कॉलेज काढून तुम्ही लोकसुद्धा आता पुढे काम करतात तर तुमच्या मनामध्ये त्या दोघांविषयी काही आहे का आणि आणखी पुढे काही करायचं आहे का डेफिनेटली त्यांनी समाज घडवण्याचा जो विडा उचलला होता आई कधी प्रत्यक्षात फोर फ्रंटला नाही आली पण तिचा पाठिंबा तिची मदत पाठिंबागनं ती सगळं जे घर पूर्ण सांभाळून घ्यायची आणि त्याच्यामुळे जे माझ्या वडिलांना बराचसा वेळ मिळायचा समाजकारण करायला होऊ शकतं त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा पूर्ण झाल्या असतील आणि ज्या नसेल झाल्या मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला तिथनं वर्ण आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला सांगावं की आमचं हे हे राहिलं आहे त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ते पूर्णत्वास नेण्याकडे आमचा कल असेल आज आमचे एवढे इन्स्टिट्यूट्स आहेत एक सरासरी पस्तीस चाळीस आमचे कॉलेजेस आहेत आम्ही सगळी बहीण भावंड ती वेगळ्या वेगळ्या लोकेशन्सला आम्ही ते सांभाळत आहोत सगळेजण आपापल्या परीने योगदान देत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत माझ्या आईच्या नावाने एक चॅरिटेबल ट्रस्ट पण आहे श्रीमती राधिकाताई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट त्याच्या अंडरमध्ये वैद्यकीय कि सेवा पुरवण्यात तेथे ऑपरेशन्स आणि कॅन्सर पेशंटला सगळ्यात महत्वाचं कॅन्सर पेशंट्सला खूप बॅकिंग असतं आमच्या त्या याच्यामधनं मग ते नवरात्र करतात नवरात्रचा दांडिया करतात आणि परत तेच रक्तदान आणि हे आधार कार्डचे कॅम्प्स मेडिकल कॅम्प्स बरच काही सुरू असतं आई अण्णाजीच्यासाठी ना त्यांच्या नावाने मग आम्हाला असं वाटतं की त्यांनी जे जे केलं त्यांचं त्यांची लेगसी ती आम्ही तशीच योग्य रीतीने पुढे न्यावी आणि आम्ही त्याच्यामध्ये कायम सक्सेसफुल व्हावं आणि आमचं हे कुटुंबाचं जे पायंडा की समाजकारण तो आम्ही कायम ठेवावा खूप छान तुम्हाला या सगळ्यामध्ये प्रचंड यश मिळावं थोडंसं जाता जाता मुलींबद्दल सांगा तुमच्या मुलींमध्ये आता हे गुण आले आहेत का जसं तुमच्या आई वडिलांकडनं तुमच्यामध्ये आले आता तसं तुमच्या नंतर तुमच्या नवीन पिढीमध्ये भावंडांच्या किंवा तुमच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये आले बिल्कुल आलेले आहे तिसऱ्या पिढीतले तीन चार मुलं आमचे ऑलरेडी कॉलेजेसमध्ये बसतात आहेत अच्छा आणि इंडिविज्युअली माझ्या मुलींचं बोलायचं झालं तर माझी मोठी मुलगी डॉक्टर आहे शी इज ऑलरेडी सर्विंग इन मेओ हॉस्पिटल दॅट इज सी ॲज अ डमॅटॉलॉजिस्ट ती तिथे काम करते परत त्याच्यामध्ये पण लोक विचार अरे एम मध्ये काम करते अरे का नाही त्यांचं शिक्षण कोविडच्या काळात झाल्यामुळे त्यांना तसे प्रॅक्टिकल अप्रोच त्यांना मिळालेला आहे मग आज आयजीएमसी सारखा प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही सगळ्यांना मदत करू शकता आणि तुमचं नॉलेज तुम्ही तिथे यूज करू शकता तर का नाही आज ती तिथे सर्व्हिसेस देत आहे माझी दुसरी बेबी इंजिनिअरिंग एमबीए करते आता इंजिनियर झालेली आहे एमबीए करते आहे तिथे ती इंटरनॅशनल क्युरिक्युलम शिकते आहे डेफिनेटली ती शी इज ऑल्सो व्हेरी गुड ह्युमन बिंग आणि छोटी जी आहे ती संपूर्ण साहेबांवर गेलेली आहे अतिशय बुद्धिमान अतिशय फोकस्ड आणि द मोस्ट टॅलेंटेड गर्ल इन द हाऊस एवढ्या चांगल्या सुंदर चांगल्या बुद्धिमान सुसंस्कृत मुली असल्यानंतर माझ्यासारख्या आईला याच्या म्हणजे काही याच्यापेक्षा मोठं काही नको बिकॉज दे रिस्पेक्ट अस म्हणजे मला असं कधी आठवत की माय चिल्ड्रन हॅज आन्सर्ड मी बॅक किंवा तू हे असं करते का तसं देव्हर क्वेश्चन मी ह्याच्यामध्ये सगळं आलं मॅम राधर दे आर वन स्टेप अहेड ऑफ मी त्यांची एज्युकेशन क्वालिटीज क्वालिफिकेशन माझ्यापेक्षा वेगळी आहे हार्ड कॉ डिग्रीज आहे त्यांच्या पण नो दे नेव्हर क्वेश्चन मी ह्यातच सगळं आलं मॅम खूप महत्वाचं आहे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा वेगवेगळे वे कार्यक्रम आम्ही करत असतो तुम्हाला माहिती आहे yes. त्याच्यामध्ये आम्ही एक कार्यक्रम केला होता मदरहूड ॲज अ करियर येस yes, yes, तर yes, तुमच्या आईनी न सांगताच मदरहूड करिअर म्हणून स्वीकारले yes, yes. आणि तुम्ही सुद्धा समाज सांभाळता सांभाळता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवता टिकवता घर सुद्धा सांभाळलं mm. त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आमच्या समाजाला एक संदेश जातो की घर सांभाळून सुद्धा पक्केपणाने स्व अस्तित्व टिकवत टिकवत नवीन जनरेशन आपण तयार करू शकतो हा संदेश आज याच्या मदतीने कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दर्शकांना देऊ शकतो त्याच्यामुळे तुमचे खूप मनापासून आभार आज तुम्ही आमच्या या दूरदर्शनच्या स्टुडिओजमध्ये आलात आणि आम्हाला अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्यात स्वतःबद्दल मुलांबद्दल साहेबांबद्दल त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा तुम्हाला आम्ही कधीतरी बोलवते तेव्हा तुम्ही पुन्हा याल याची आम्हाला नक्की खात्री आहे सगळ्यांनो घर सांभाळणं ही आ, सोपी कला नाही घरामधली समयी जेव्हा तेवत असते तेव्हा त्याच्यामध्ये तेल टाकण्याचं काम त्या घरातल्या स्त्रीला आणि पुरुषाला बरोबरीने करावं लागतं पण त्याचबरोबर जळताना घरात सगळ्यांना योग्य प्रकाश मिळतोय का याच्याकडे सुद्धा लक्ष त्या स्त्रीला द्यावं लागतं आणि अशा प्रकारच्या आपल्या कुटुंब व्यवस्थेला धरून जेव्हा स्त्रिया असं काम करतात तेव्हा खऱ्या अर्थाने ते कुटुंब तो समाज आणि ते राष्ट्र पक्केपणाने उभं राहतं यात शंकाच नाही अशा स्त्रिया जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपला देश अशाच पद्धतीनं गौरवान्वित होणार आहे आणि अर्थातच पहिल्या नंबरवर राहणार आहे पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते आणि सख्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते पुन्हा भेटूया सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार